एक मोठ्याने महत्त्वाची बातमी ती म्हणजे हर्षवर्धन जाधव राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंजावर पोहोचलेले आहेत. साहेबांनी भेटायला बोलावलं म्हणून आलो असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं आहे. तसंच यासोबतच मनसेमध्ये पुनरागमन करायला आवडेल असं देखील हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलेलं आहे. आता हर्षवर्धन जाधव काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येत्या 23 तारखेला मनसेचं महाअधिवेशन होणार आहे आणि त्या संदर्भात आता मनसेने हालचाली सुरू केलेल्या आहेत. मला राजसाहेबांचं निमंत्रण होतं आणि साहेबांनी मला बोलवलं होतं. आमचे जुने खूप चांगले संबंध आहेत आणि त्या संबंधांमुळे अर्थातच साहेबांनी बोलवल्याच्या नंतर नकार साहेबांनी बोललं तर तुम्ही साहेब आज भेटायला अनेक विषय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भूमिका माझ्या काय आहे की गेल्या अनेक वर्षापासून साहेबांच्या संपर्कात नव्हतो त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचं काय काय झालेलं आहे आणि अशा पद्धतीने पुढे कशा पद्धतीने काय करायचं आहे या संदर्भात काही विषयांचे देवाणघेवाण झाले. पण आपल्याला जे वाटतं की अजून पुढे काय निर्णय माझा आहे तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी थोडासा अवधी अजून बाकी आहे. निर्णय घ्यायचा किंवा नाही घ्यायचा या संदर्भातला निर्णय आत्तापर्यंत माझा स्वतःचा झालेला नाही आणि तो झाल्याच्या नंतर आनंद वाटेल जर पुन्हा एकदा घरवापशी झाली ज्या पक्षाचे तुम्ही नेतृत्व केलं विधान सभेमध्ये त्या पक्षात पुन्हा नाही. अर्थातच मी पहिल्यांदा आमदार मंचातून झालो त्यामुळे स्वाभाविकपणे एक भावनिक नातं पण जोपर्यंत माझा स्वतःचा निर्णय त्या संदर्भातला मला असं वाटतं त्याच्यावर पूर्ण सदस्य नाही. साहेबांचं मला असं वाटतं 23 तारखेच्या अधिवेशनातच व्यवस्थितपणे त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्या सगळ्यांना समजा आणि त्यावेळेला बोलणं त्याच्यावर उचित राहील असं मला वाटतं. मी अजून ठरवलेलं नाही. साहेबांनी मला साहेबांनी आज बोलवलं चर्चेसाठी की तुझं काय चाललं कारण काय झालं की बरेच वर्ष आम्ही संपर्कात नव्हतो आणि बरेच वर्ष संपर्कात नसल्यामुळे स्वाभाविकपणे एक वाटतं माणसं त्यावेळीचं काय चाललं त्यामुळे या संदर्भात तिची चर्चा झाली. ती चर्चा झाल्याच्या नंतर एक प्रकारे खूप वर्षांचं जे मध्यंतरीचा गॅप जो पडला होता तो एक प्रकारे भरून ठरवू.